हिंगोली लोकसभा मतदारसंघातील या ठिकाणी जे मतदान आहे, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मी औंढा शहरातील जिल्हा परिषद या बूथ केंद्रावर मी उभा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे आणि सकाळपासूनच मतदान जे आहे ते सुरळीत या ठिकाणी चालू होतं आणि वयोवृद्ध नागरिक देखील या ठिकाणी सकाळचा उन्हाचा पहारा कमी असताना या ठिकाणी मतदान सुरळीत चालू होतं आणि आता उन्हाचा पहारा देखील 30 च्या वर पोहोचलेला आहे. या ठिकाणी मतदान केंद्रावर जे आहे ते आपल्यासोबत अनेक पोलीस कर्मचारी देखील पाहायला भेटत आहेत आणि कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात देखील झालेले आहेत. आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की कशा पद्धतीचे या ठिकाणी जे मतदान चालू आहे, काय सांगाल? आज दिनांक 26 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू आहे. मतदान असं आहे की असं वाटते आपल्याला की एक सणसारखं मतदान करतात लोक, येऊन सगळे कारोबार सोडून हे सोडून मतदान करतात, मग मताचा हक्क बजावतात. या ठिकाणी तरुण वर्ग आणि वयोवृद्ध वर्ग किती प्रमाणात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने आले? तरुण बी आले आणि वयवर्ग वर्ग बी लय जोरात मतदान चालू. मतदान कशा पद्धतीचे चालू आहे सध्या? जोरात चालू आहे. पोलिसांचा काय बंदोबस्त वगैरे आहे का, मशीन वगैरेचे काय अडचण आहे? चांगला कडीचोट बंदोबस्त आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा शहरामध्ये जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये सुरळीत या ठिकाणी मतदान चालू आहे. श्रीधर बाळवंडे, जय महाराष्ट्र न्यूज, औंढा, हिंगोली.